राज्यात विधानसभा निवडणुका सुरू आहेत आणि आपण जर पाहिलं तर महायुती किंवा महाविकास आघाडी असेल तीन तीन पक्ष आहे. साहजिकच अनेक इच्छुक आहेत की ज्यांना उमेदवारी मिळू शकलेली नाही, विविध कारणे आहेत त्यामागे. आपल्यासोबत माजी आमदार राहुल जगताप आहेत. दादा, काय सांगताल तुमची एक उमेदवारी अपेक्षित मानली जात होती, गृहित धरली जात होती, मात्र तरीही महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळाली नाही. ऐनवेळी ही जागा शिवसेना उभाठा गटाला देण्यात आली. असं आहे की आमचा श्रीगोंदा नगर हा विधानसभा हा जो मतदारसंघ आहे हा पहिल्यापासून देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांच्या विचाराला मानणारा हा तालुका आहे. इथं शिवसेनेचं कसलंही म्हणजे काहीही संबंध नाही, शिवसेनेचं काही नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जाणीवपूर्वक आर्थिक तडजोडी करून ही जागा त्या ठिकाणी शिवसेनेला सोडलं घेतली गेली आणि राष्ट्रवादीचा हक्क असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून जागा वाद घालून ही जागा मिळवण्याचा प्रयत्न झाला आणि ह्याच्यातूनच लोकांच्या मनात एक चीड तयार झाली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी ही निवडणूक हातात घेऊन मला त्या ठिकाणी निवडणुकीला उभं केलं. ज्यावेळेस जागा वाटप सुरू होतं त्यावेळेस अशाही बातम्या आल्या की जयंत पाटील असतील, पवारसाहेब स्वतः असतील, हे आपल्या नावासाठी आग्रह करत होते, तरी ही उमेदवारी आपल्याला देण्यात आली नाही. नेमकं काय घडलं त्यावेळेस? असे आदरणीय पवारसाहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, सुप्रिया असतील, यांनी सगळे निवडून खूप जास्तीचे प्रयत्न त्या ठिकाणी मला ही उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. कारण त्यांनी माझा प्रामाणिकपणा त्या ठिकाणी पाहिला, लोकसभेला आम्ही जो रिझल्ट दिला तोही त्यांनी त्या ठिकाणी पाहिला आणि ज्यांना उमेदवारी दिली ते तर लोकसभेला विरोधात होते, म्हणजे त्यांच्या गावातच ते 450 मतांनी मागे राहिले अशी परिस्थिती होती. आणि त्यांना हे सगळं दिसून येत होतं की ही जागा जर आपण अशा पद्धतीने जर ह्या जागेचं तिकडून त्या पक्षातून एखादा उमेदवार घेतला आणि आपण त्यांना जर इथं संधी दिली तर ही जागा निवडून येणार नाही हे त्यांच्या लक्षात आलेलंच होतं. सर्वे तो ते सांगत होता म्हणून ते खूप प्रयत्न करत होते. पण ज्यांच्याशी चर्चा होत होती असे राऊत साहेबांसारखे वरिष्ठ नेते जर युती तोडायचीच भाषा करत होते, डायरेक्ट फाईल उचलून निघून उठून उभं राहायचे, निघून जाण्याचं सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळे कुठेतरी हा जो अट्ठास आहे हा एकदम चुकीच्या पद्धतीने राऊत साहेबांनी अट्ठास केला. पवारसाहेबांनी खूप समजुतीची भूमिका घेतली पण त्यामुळं श्रीगोंद्याची जागा असेल किंवा नगरची जागा असेल याबद्दल म्हणजे कळीचा तो मुद्दा ठरला शिवसेना आणि संजय राऊत. नाही, असं आहे की साहेब हे वारंवार त्यांना समजून सांगत होते आणि साहेबांना कुठेतरी हे तुटून द्यायचं नव्हतं. जेवढं ताणता येईल तेवढं ताणून धरून समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र उमेदवारीच्या मागे बरंचसं गौडबंगाल झाला असल्यामुळं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी घडल्यामुळं त्यांनी ते नगरच्या कट्टर शिवसैनिकांचा सुद्धा राऊत साहेबांनी विचार केला नाही, ज्यांनी 30-30 वर्ष शिवसेनेसाठी झटलेत, 20-20 वर्ष नगरसेवक राहिलेत, 30 वर्ष तो मतदारसंघ शिवसेनेने लढला आहे, 20 वर्ष त्यातले आमदार म्हणून तिथं शिवसेनेचे निवडून आले. आता जरी तिथं पराभव झाला असला तर थोड्या बहुत फरकांनी त्या ठिकाणी शिवसेनेचा पराभव झाला. एवढ्या सगळ्या शिवसैनिकांचा विचार न करता काहीतरी भेटलं म्हणून या शिवसैनिकांचा त्यांनी त्याच्यात बळी दिली. आता श्रीगोंद्याचा जर विचार केला तर 4 तारखेला माघारीचा म्हणजे उमेदवारी माघारीची वेळ आहे आणि अनेक इतरही उमेदवार आहेत. कशी लढत होईल? तुम्ही लढत येत असताल, तुमच्यासमोर लढत येत असाल तर प्रमुख विरोधक कोण असते? असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जर आपण विचार केला तर अजून उमेदवारीच्या बाबतीतच प्रचंड संभ्रम आहे, म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला गोष्ट लक्षात येईल की 4 तारीख होता आली आहे तरी सुद्धा उमेदवार कोण करायचा ह्याच्या बाबतीत प्रचंड संभ्रम आहे. शिवसेनेने ज्यांना उमेदवारी दिली लोकसभेला ते त्यांच्या गाव तर 450 मतांनी माग आहेत आणि त्यांना त्यांनी त्या ठिकाणी अपक्ष करणार किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीतून करणार या सगळ्या घोषणा करत असताना त्यांना पैसे देऊन शिवसेनेची उमेदवारी मिळवा लागली. ह्याच्यातूनच जर आपण बघितलं तर तिकडे विजयाची खात्री नव्हती, अपक्ष उभा राहिलो तर आपण टिकणार नाही, हे सगळं त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी पैसे देऊन उमेदवारी मिळवली. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या बाबतीत अजून संभ्रम आहे की कोणाला द्यायची, एवढा संभ्रम का तयार होतोय तर विजयाची खात्री नसल्यामुळं, आणि मला विजयाची खात्री आहे. 2014 तुम्ही निवडणूक लढली, लीलया जिंकली, त्यावेळेस बबनराव पाचपुते विरोधात होते, लक्षवेधी अशी राज्यातील लढत झाली. मात्र 2019 तुम्ही निवडणूक लढवली नाही, पुन्हा आता 2024 तुम्ही मैदानात आहात. एक 10 वर्षाचा काळ गेलेला आहे, काय प्रश्न आहेत या मतदारसंघात? असं आहे की 10 वर्षाचा जरी काळ गेला असला तरी लोकांशी असणारा आमचा जो संपर्क आहे, म्हणजे आम्ही सातत्याने जनतेच्या कामात त्या ठिकाणी प्रत्येक वेळी आहोत आणि जे महत्त्वाचे जे प्रश्न आहे जे प्रश्न आम्ही पूर्णपणाने कळलं नेण्याचा जो प्रयत्न केला होता ते प्रश्न जे कुठेतरी थांबलेले आहेत ते प्रश्न मला त्या ठिकाणी मार्गी लावायचे. मग आमच्या कुकडीच्या पाण्याचा विषय असेल, घोडच्या पाण्याचा विषय असेल, आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिंबे माणिक डोह हा बोगदा होणं गरजेचं आहे, म्हणजे त्याच्यामुळं वाढीवचं पाणी
श्रीगोंद्याला त्या ठिकाणी मिळणार आहे, मग त्याच्यातून होणारी साकळा योजना असेल, विसपूर होणार जो अन्याय, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून सुटणार आहेत. आणि पाचपुते अनेक वर्ष या मतदारसंघात निवडून आलेत, कॅबिनेट मंत्री राहिले, पालकमंत्री राहिलेत, काही प्रश्न सोडले किंवा नाही? असं आहे की त्यांनी कायम म्हणजे मंत्रिपदाच्या बदल्यात आमच्या या प्रश्नांना कायम त्यांनी म्हणजे धुळीस मिळवलं, मंत्रिपद मिळून घ्यायचं आणि या प्रश्नांकडे लक्ष द्यायचं नाही, असंच त्यांनी तडजोड कायम त्या ठिकाणी केली. दादा, विजयाचा विश्वास किती आहे? आणि जरी आपल्याला राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालेलं नसलं, पवारसाहेबांनी प्रयत्न करू नाही, पण निकालानंतर आपली काय भूमिका असेल? असं आहे की माझ्या उमेद मला त्या ठिकाणी ज्यावेळेस मी फॉर्म भरायला गेलो, फॉर्म भरायला गेल्याच्या नंतर ज्यावेळेस 12-15 हजार लोक त्या ठिकाणी फॉर्म भरायला उपस्थित होते, म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून 3:30-4 वाजेपर्यंत लोक थांबले, ह्याच्यातच माझ्या विजयाची नांदी मला त्या ठिकाणी दिसून येते. आणि ज्यावेळेस माझ्या उमेदवारीचा निर्णय माझ्या लोकांनी घेतला, त्यावेळेस उद्या मी काय करायचं निवडून आल्याच्या नंतर ते माझे लोक निर्णय घेतले. निश्चित हे होते माजी आमदार राहुल जगताप, येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते सामोरं जाणारच आहेत, उमेदवारी माझी कायम राहील आणि मतदार मला या मतदारसंघातून निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राजेंद्र त्रिमुखे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, श्रीगोंदा, अहिल्यानगर.